नमस्कार, बीसीएन न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा आपणा सर्वांचं स्वागत करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. चातुर्मासानंतर सण उत्सवांची ही खरी सुरुवात होत असते. श्रावणात जसं महादेवाच्या पूजनाला महत्व आहे, तसंच भाद्रपदामध्ये गणरायाच्या पूजनाला फार महत्व आहे. संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो. येत्या काही दिवसात गणपती सर्वांच्या घरोघरी आणि मंडळामध्ये विराजमान होतील. त्याकरता बाजारपेठेमध्ये देखील गणेशोत्सवाची तयारी आपल्याला बघायला मिळते. तर चला बघूया नागपुरातील प्रसिद्ध अशा चितारओळीमधील गणेशोत्सवाची तयारी. चला तर गेली 2 वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने साजरा झालेला गणेशोत्सव यंदा मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी बाजारपेठेमध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आलेला आहे. गौरी गणपती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्ती कारागिरांच्या हाताला देखील वेग आला आहे. नागपुरातील प्रसिद्ध चितारओळीमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी व रंगविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे. मागील 2 वर्षात गणेश मूर्तीकारांना कोरोनाचा फटका बसला, मात्र यंदा निर्बंध शिथिल झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे. परंतु गणेश मूर्ती बनवताना मूर्तीची उंची, शाडूची माती, लाल माती, मुलतानी मातीचा वापर यावर भर द्यावा लागतो. वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमती, झालेली वाढ, रंगांची वाढ, इमिटेशन ज्वेलरी, यामुळे गणेश मूर्तींची किंमत देखील यावेळी वाढणार आहे. आणि तीच व्यथा चितारओळी मधील काही मूर्तीकारांनी बोलून देखील दाखवली आहे. गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, आपण बघतो आहे. त्याकरता बाजार जी आहे सजलेली आहे. गणपतींच्या मूर्तींच्या मूर्ती बनवायला जो आहे तो वेग आलेला आहे, आपण बघतो आहे. आपण आज आलेलो आहे महालच्या, नागपूर येथील महालच्या चितारओळीमध्ये, जिथून प्रसिद्ध असे गणपती जे आहेत, मोठ्या प्रमाणावर गणपतींची जी आहे खरेदी विक्री चालते. आणि महाराष्ट्रच नव्हे, नागपूरच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरून MP आणि छत्तीसगडमध्ये देखील इथून मूर्ती ज्या आहेत त्या पोहोचविल्या जातात. आपण आलेलो आहे तिथे आणि तिथले आपण बघणार आहोत, मूर्तीकारांशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे यंदा गणेशोत्सवला जो आहे तो प्रतिसाद मिळतो आहे ग्राहकांचा. कारण यंदाचं वर्ष जे आहे 2 वर्षाच्या कोरोना संकट काळानंतर बिना प्रतिबंध जे आहे यावेळेस गणेशोत्सव साजरा करण्याचे सरकारने निर्देश दिले आहेत. त्यानंतर मोठ्या मूर्त्यांना देखील आता इथे परमिशन मिळाली आहे. त्यामुळे आपण बघतो आहे की या चितारओळीमध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या बनवायला जो वेग आलेला आहे. कारागीर देखील आपण बघतो आहे की त्याच्यामध्ये मूर्त्या बनवायला वेगाने कामाला लागलेले आहेत. चला तर घेऊ, आपण बघूया कुठल्या प्रकारच्या मूर्त्या इथे बनवल्या गेल्या आहेत आणि बातचीत करूया मूर्तीकारांसोबत. माझे नाव विजय कृष्णार दार्लिंगे. मी मोठी मूर्ती करत असतो हिलटॉपची नेहमी दरवर्षी. खरं म्हणजे मातीचा भाव आहे आज, कार्टिंग फार लांब दूर माती जात. माती भारगाव, अंडरगाव, आपलं सावरगाव, अशा भारगाव खेडा माती जात. त्याच्यामध्ये हे कार्टिंगचे प्रमाण, वाहतूकचे प्रमाण पुष्कळ वाढल्यामुळे माती पुष्कळ महाग पडत आहे. शहरात माती काय भेटत नाही, त्यामुळे मातीचे भाव हातोहात वाढलेले आहे. आणि ती काही आवश्यक वस्तू नसल्यामुळे त्याचे भाव लोकांच्या लक्षात येत नाही का माती एवढी भाव वाढले. समजून फक्त लोकांना एक आवश्यक वस्तू कोणत्या 1 रुपया एखादा रुपये वाढला तर तो खूप वाढलेला वाटतो. पण हा रॉ मटेरियल जो कच्चा मटेरियल आहे, जसं मातीच्या डबलचे प्रमाण रेट वाढले यावर्षी. तसं सुतळी मागच्या 70 ते 80 रुपये किलो होती, या 150 रुपये किलो सुतळी आहे. आणखी त्याच्या जे बाकीचे पाटं, लाकूड वगैरे, हे सगळं अतोनात वाढलेलं आहे कार्टिंगमुळे, GST मुळे, याच्यामुळे धुण्याबरोबर. पण ज्या प्रमाणात ते भाव वाढले त्या प्रमाणात लोकांच्या जो पैसा नसल्यामुळे तो उत्साह निर्माण देऊन नाही. आणि सरकार गव्हर्मेंटनी ते मोठ्या मूर्तीची परमिशन देऊनसुद्धा फार उशिरा दिली. लोकांमध्ये उत्साह आहे पण पैसा नाही. जास्तीत जास्त लालबागचा राजा गणपती असे मॉडेल आहे. एक नागोबाच्या खणीवरून मूर्ती, या जास्त डिमांड आहे. माझ्याकडे 3 मूर्त्या नागोबाच्या आहेत.
मूर्तिकारांकडून रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या जात आहे। यंदा लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई अशा गणपतींच्या प्रतिकृतींना जास्त मागणी असल्याचं देखील मूर्तिकार सांगतायत। मूर्तिकार आणि कारागीर यांची लगबग आपल्याला देखील बाजारपेठेमध्ये बघायला मिळत आहे। जसा जसा गौरी गणपतीचा सण जवळ येतो आहे तशी तशी यांची लगबग आणि कामाचा वेग हा वाढलेला बघायला मिळतो आहे। वामन देवराव द्रोकर, आता गिरायकी वगैरे तेवढे नाही, आज इतवार आहे तर गिरायक वगैरे आहे। आणखीन काय, कोरोना धंदे पाणी बरोबर नाही आहे, गिरायकी आहे पण मजा नाही आहे धंदे। म्हणजे जी वस्तू आपण 15,000 रुपये सांगतो ती म्हणतात ते मला 10,000 द्या। फोटो दिला की आपण मूर्ती त्यांना बनवून द्यायचे डिझाईन बरोबर। मी विशेष जास्त दगडूशेठ जास्त चालवून राहिला, आणखी आपला लालबाग हे जास्त चालवून राहिले। तर आपण बघितलं की सुंदर सुंदर मूर्त्या बनवायला जो आहे वेग आलेला आहे, आणि आपण बघतोय की अनेक मूर्त्या इथे म्हणजे बनवलेल्या आहेत, त्यांची रंगरंगोटी व्हायची बाकी आहे आणि काहीच दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे। आपण ज्याप्रमाणे ऐकलं किंवा बघितलं की जरी कोरोनाचं सावट कमी झालेला आहे आणि प्रतिबंध हटवलेले आहेत आणि सरकारकडनं मान्यता मिळाल्यानंतरही ग्राहकांमध्ये हवा तसा उत्साह दिसत नाही, कारण ज्याप्रमाणे भाव वाढलेले आहेत किंवा GST जी छोट्या छोट्या गोष्टींवर लागू झाली आहे त्यानंतर आपण बघतो आहे की मातीचा भाव देखील वाढलेला आहे। परंतु ग्राहक जे आहेत ते का होईना की गणेशोत्सव गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत म्हणून मूर्त्यांची ऑर्डर देत आहेत, आणि आपण बघतोय की किती छान प्रकारे इथे मूर्त्या ज्या आहेत कारागीर आणि मूर्तिकार जे आहेत बनवत आहेत। आपण बघितलं की चितारोळी ही जी प्रसिद्ध आहे मूर्त्यांसाठी, गणपतीच्या मूर्त्यांसाठी स्पेशली ही प्रसिद्ध आहे, आणि इथून बाहेरगावी देखील मूर्त्या पाठविल्या जातात। व्यापारी जे आहेत छत्तीसगड आणि MP येऊन इथून मूर्त्या घेऊन जातात, त्यामुळे नक्कीच यंदाचा जे गणेशोत्सव राहणार आहे हा प्रतिबंध हटवल्यामुळे कुठे ना कुठे उत्साह तर ग्राहकांमध्ये दिसतो आहे, पण कुठे ना कुठे ज्याप्रमाणे भाववाढ झाली आहे त्याचाही देखील असर आपल्याला बघायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहरसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर। वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले, आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले। सर्वांना आतुरता असते ती म्हणजेच बाप्पाच्या आगमनाची, आणि त्याकरता बाजारपेठा देखील अतिशय उत्साहाने सजलेल्या आपल्याला बघायला मिळतात आहे, आणि आपण त्याचाच आज आपण आढावा घेतलेला आहे। बाजारपेठा कशाप्रमाणे सजल्या आहेत किंवा बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाची तयारी कशाप्रकारे सुरू आहे, तर आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। बघत रहा BCN News, नमस्कार।